मला याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका जी वाटते ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची. ते आणि मी एका चॅनलवर मगाशी होतो, त्यांनी स्पष्ट सांगितलं की आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा, कुणी प्रकल्प कुठे नेला हे सांगण्यापेक्षा, हा प्रकल्प आणण्यासाठी प्रत्येकानं प्रत्येकाच्या स्तरावर मदत केली पाहिजे आणि युवा पिढीला असं कुठेतरी दाखवलं पाहिजे की राजकारणाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रातल्या युवा पिढीचा आम्ही विचार करतो, युवा पिढीची फक्त माती भडकवण्याचा आम्ही प्रयत्न करत नाही. ही जर भूमिका महाराष्ट्र राज्यातले एक ज्येष्ठ परिपक्व नेते घेत असतील तर अनेकांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, आपल्या वागण्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. आणि वाईट झालं तर ते एकनाथजी शिंदेंमुळे झालं, वाईट झालं ते देवेंद्रजींमुळे झालं, आणि म्हणून उद्योगमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीच्या ज्या काही भूमिका आहेत या कितपत राजकारणाला आहे सोयीस्कर आहेत हे मला माहिती नाही. आणि म्हणून टीकेसाठी टीका करायची, ट्विटवरनं जी माहिती कुठेही खात्यामध्ये अवेलेबल नाही अशा पद्धतीने ट्विटमध्ये आणायची, हे म्हणजे संभ्रम निर्माण करणं आहे. आणि संभ्रम निर्माण करण्यापलीकडे दुसरं कोणाच्या हातात काही शिल्लक न राहिल्यामुळे एक कलमी शिंदे आणि फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करायचं, युवा पिढीमध्ये संभ्रम निर्माण करायचा हा उद्योग काही लोकांकडनं सुरू आहे. परंतु आजही मी ठामपणानं आणि आत्मविश्वासानं सांगतो, येत्या काही दिवसात वेदांतापेक्षा किंवा त्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प हा महाराष्ट्रामध्ये नक्की येईल. तो कधी येईल, त्याचं नाव काय हे आताच सांगणं योग्य नाही, पण मला आपल्यामार्फत आमच्यावर जे टीका करतायत त्यांना एक आवाहन करायचं आहे की पुढच्या काही दिवसामध्ये चांगली शाल आणि श्रीफळ घेऊन तयार राहा आमच्या सत्कारासाठी. आपोआपच प्रकल्प आल्यानंतर ह्यांच्या तोंडाला चिकटपट्ट्या लागतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.